नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन आज मुंबईमध्ये करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आज मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव एकत्र जमा झाले होते. मुंबईमध्ये अत्यंत भव्य प्रमाणामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. आरक्षणासह इतरही मागण्या यावेळेस करण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, त्याचप्रमाणे ॲट्रोसिटी कायद्यामध्ये सुधारणा कराव्या, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या घेऊन आज मराठा समाजाने मुंबईमध्ये हा मोर्चा काढला. मराठा समाजाच्या या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचं स्वागत पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं. यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी रेल्वेने, लोकलने आणि इतरही वाहनांनी प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी आज या मोर्चामध्ये सहभाग घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जैन ट्रेडर्सच्या वतीने ठाणेकर नागरिकांना अतिशय उपयुक्त अशा प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जैन ट्रेडर्सच्या माध्यमातून टेलिव्हिजन, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर अशा प्रत्येक प्रॉडक्ट्सवर काही ना काही ऑफर उपलब्ध करून देण्यात आल्याचं जैन ट्रेडर्सचे श्री सुरेश जैन सांगतात. 1968 सालापासून जैन ट्रेडर्स ठाणेकर ग्राहकांची सेवा करत आहे. यंदा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विविध प्रकारच्या ऑफर्स देण्यात येत असल्याचं श्री सुरेश जैन सांगतात. त्यामध्ये LED TV होम थिएटर फ्री, त्याचप्रमाणे लो EMI ऑप्शन्स आणि इतरही अनेक प्रकारच्या ऑफर्स उपलब्ध असल्याचं श्री सुरेश जैन सांगतात. 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्रत्येक प्रोडक्टवर आपल्या दुकानात जेवढे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहेत, LED TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर्स, प्रत्येक प्रोडक्टवर काही ना काही कुठल्याही प्रकारे ऑफर आहेत. जसं आपण LED TV होम थिएटर फ्री आहे, मोठ्या LED TV साऊंड बार फ्री आहे, रेफ्रिजरेटरवर चांगल्या 10,000 एक्सचेंज ऑफर्स आहेत, वॉशिंग मशीनमध्ये एक्सचेंज ऑफर्स आहेत. दिवाळीचा सीझन सुरू झाला की अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या ऑफर्स येत असतात, डिस्काउंट्स दिले जातात. मात्र दीपावलीपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक चांगल्या ऑफर्स येत असल्याचं देखील श्री सुरेश जैन सांगतात. त्याचप्रमाणे GST इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर फार काही परिणाम झालेला नाही, त्याचप्रमाणे किमती देखील रास्त असल्याचं श्री सुरेश जैन यांनी सांगितलं. एअर कंडिशनर्समध्ये चांगल्या एक्सचेंज ऑफर प्लस डिस्काउंट्स, भरपूर डिस्काउंट्स आहेत. इन्स्टॉलेशन फ्रीच्या स्कीम चालू आहे. प्रत्येकरीते काहीतरी कुठल्या तरी काही एक प्रोडक्टमध्ये प्रत्येक मॉडेलवर काही ना काही स्कीम आहे, प्रत्येक ब्रँडवर, प्रत्येक कॅटेगरीमध्ये. ठाणेकरांना एकच आवाहन करीन की ह्या 15 ऑगस्टला जसं मागच्या महिन्यात GST लागलेला आहे, तरी तशी काही प्राईज वाढ झालेली नाही आहे. आणि ज्या दिवाळीच्या आधीच्या ऑफर्स येतात त्या दिवाळीपेक्षाही 15 ऑगस्टच्या निमित्ताने ज्या ऑफर्स येतात त्या दिवाळीपेक्षाही चांगल्या असतात. म्हणून या ऑफर चुकू नका, चांगल्या ऑफर्स आहेत, दुकानात एकदा नक्कीच भेट द्या. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर आपण कुठल्याही प्रकारची खरेदी प्लॅन करत असाल तर जैन ट्रेडर्सना एकदा भेट द्यायलाच पाहिजे. 1942 साली महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जाओचा नारा दिला आणि संपूर्ण देशभरामध्ये क्रांतीची ज्योत पेटली आणि त्यामुळेच 9 ऑगस्ट हा दिवस तेव्हापासूनच ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. ऑगस्ट क्रांती दिनाला यंदाच्या वर्षी तब्बल 75 वर्ष पूर्ण झाले. 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ठाणे शहरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे भारतीय नागरिक हुतात्मा झाले त्यांना यावेळेस आदरांजली देखील वाहण्यात आली. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आधुनिक भारत परिवारचे अध्यक्ष श्री सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सुनील खांबे साहब, आप आगे बढो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी खांबे यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. श्वास
राखुनी नजर रोखुनी वर्द रांगडा रण रागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये गुंतो। दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे। तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी। परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया। रन फॉर स्मार्ट। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणरायाच्या आगमनाची वाट बघताय। अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। आरास काय करायची प्रश्न आहे। अहो, मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखर। इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट। एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन। हेरम आर्ट, हेरम आर्ट, राममूर्ती रोड, ठाणे। महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री असद याहिया चौस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। पुनश्च एकदा माननीय श्री असद चौस यांना तमाम कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। असद भाई, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। आमटी भाजी डाळी साठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी। कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी। राजस्थानकडे जाणाऱ्या एका खासगी बसला काल सायंकाळच्या सुमारास कासार वडवली जवळ आग लागल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती। राजस्थानकडून ही बस जात होती, पुण्याकडून ही बस आली होती। या बसमध्ये तब्बल 40 प्रवासी होते। ज्यावेळेस या बसला आग लागली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात खळबळ माजली। RJPA2855 असा नंबर या गाडीचा होता। कासारवडवली पोलीस स्थानकाजवळच या गाडीला आग लागली। त्यानंतर ताबडतोब फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली आणि ही आग आटोक्यात आणली। बॅटरीमध्ये शॉर्टकट झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीवरचे सगळे निर्बंध उठवल्यानंतर आता यंदाच्या वर्षी ठाणे शहरामध्ये हा सण अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होईल असं चित्र निर्माण झालं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 7 तारखेला दिलेल्या निकालामध्ये आता यासंदर्भात जे काही करायचं आहे ते विधिमंडळातच करा अशा प्रकारचे निर्देश दिले आणि तेव्हापासून दहीहंडी आयोजक आता कामाला लागले आहेत। ठाणे शहर हे दहीहंडीचं पंढरी म्हणून ओळखलं जातं। मात्र यंदाच्या दहीहंडीला फुटबॉलचा देखील किनार असेल असं चित्र सध्या तरी दिसतं आहे। यंदा Under-17 फुटबॉल फिफा स्पर्धा भारतामध्ये होणार आहे। या दृष्टिकोनातून वातावरण निर्मिती करावी अशा प्रकारचे प्रयत्न यंदाच्या दहीहंडीच्या निमित्ताने होताना दिसतील। किंबहुना अशा प्रकारचे काही प्रयत्न शिवसेनेच्या काही मंडळांच्या माध्यमातून होताना देखील दिसणार आहेत। त्याचप्रमाणे प्रो गोविंदा लीग सारखं काही स्पर्धा भारतात येतात का याची चाचपणी देखील आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून होत असल्याचं समजतं। एकंदरीतच आगळ्या वेगळ्या पद्धतीने यंदा दहीहंडीचा हा उत्सव साजरा होईल यात अजिबात शंका नाही। मात्र दुसरीकडे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचं भवितव्य काय असा प्रश्न देखील आता दहीहंडीप्रेमी नागरिक विचारत आहेत। गेली 2 वर्ष आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडीचा उत्सव रद्द केला होता, यंदा तरी हा उत्सव होणार का असा प्रश्न दहीहंडीप्रेमींमध्ये आहे। कारण या सणाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त झाला असेल तर ते ओपन हाऊस इथल्या दहीहंडीच्या माध्यमातून, त्यामुळे इथे काय होणार हा प्रश्न नागरिकांना आहे। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही,
त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. दारोज मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग, वाट कसली बघताय? सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. जसे पावसाळ्याचे मस्त आहेत ते आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर सचिव श्री रवींद्र सोनार यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील 3 हातनाका येथील उड्डाणपुलाखालील सिग्नल शाळेमध्ये काल गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला मनसेचे उपाध्यक्ष श्री अभिजित पानसे, मनसेचे सरचिटणीस श्री राजू पाटील, ठाणे शहर अध्यक्ष श्री अविनाश जाधव, पोलीस निरीक्षक ट्रॅफिक वटकर मॅडम, त्याचप्रमाणे श्री जनार्दन खरिवले, संतोष महागावकर हे देखील उपस्थित होते. यावेळेस वह्यावाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गुप्ता, अमित सोनार, गणेश सोनार, वीरेंद्र जोगळे, निशित वारे, मनोज चव्हाण आदींनी विशेष मेहनत घेतली. रवींद्र सोनार हे आमचे मनसेचे सचिव, हे कायमच अशा क्षेत्रात प्रचंड कार्यरत असतात. आज त्यांच्याच माध्यमातून इथे सिग्नल शाळेत जी
केवळ ठाण्यातली नव्हे तर देशातली एकमेव अशा पद्धतीची मृत्यू सावंतची केलेली शाळा आहे. त्या मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम रवी सोनार यांना घडवले आणि त्यांच्या सहकार्याने केलेला. माजी नगरसेवक श्री संजय तरे यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. श्री संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून आझाद नगर शिवसेने शाखेमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. काल देखील या ठिकाणी वयावाटप समारंभ संपन्न झाला. यावेळेस परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी या वयावाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे, नगरसेवक श्री नारायण पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्त बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.